BBMM हाई स्कूल के केतकी गणेश शिंगेट ने कक्षा 12वीं राज्य बोर्ड के परिणाम में विज्ञान शाखा में 94% अंक प्राप्त करके तालुका में प्रथम आने का मुकाम पाया है। केतकी की पारिवारिक परिस्थिति नाजुक रहते हुए 13 साल पहले ही उसके पिता का देहांत हुआ। उसकी माता ने केतकी जब 4 साल की थी तब मिल मजदूरी करते हुए दोनों बेटियों की शिक्षा का जिम्मा लिया था। मिल में अपघात होने के बाद एक कपड़े की दुकान में नौकरी करते हुए आज केतकी को इस मुकाम पे पहुंचाया है। भविष्य में केतकी ने डॉक्टर बनने की मंशा जाहिर की है। GBMM हाई स्कूल हिंगणघाटिया ज्युनियर कॉलेजमधून केतकी शिंगोटे हिने तालुक्यात प्रथम येण्याचा विज्ञान शाखेतून मान मिळविला। तेव्हा केतकीशी आपण पहिल्यांदा मुलाखत करतो। केतकीचं काय म्हणणं आहे, आनंद कसा आहे, किंवा हे मिळालेले यश कोण? केतकी मला सांग, हे यश तुला मिळालं हे कुणासाठी, कुणाला अर्पण करणार आहे, किंवा हे माझ्या आईला आणि सगळ्या घरवाल्यांना आणि म्हणजे माझ्या टीचर्सला। आम्हाला सांगा आता याच्यानंतर तू काय करणार आहे? आता 12वीनंतर म्हणजे मी MBBSसाठी प्रिपेरेशन करते। नीटची एक्झाम दिली आहे आणि त्याचा रिझल्टवरून डिपेंड करेल की मला MBBSमध्ये ॲडमिशन मिळेल की नाही मिळेल, ते त्याच्यावर डिपेंड आहे। आज 12वी तू तालुक्यातून प्रथम आली आहे, आनंद तुला कसा वाटत आहे? खूप छान वाटत आहे। येणाऱ्या काळात तू MBBSचं प्रिपेरेशन करताय, MBBS डॉक्टर बनाव अशी तुझी इच्छा आहे, त्या हिशोबाने कुठली तयारी सुरू केलेली आहे? नीट म्हणजे नीट दिली आहे, आणखी त्याच्या रिझल्टवर डिपेंड आहे। जर ते त्यात नाही लागला तर डबल एकदा आणखी देण्याचा विचार आहे। म्हणजे एकूणच केतकीची आपण तिच्या निवासस्थानी जाऊन प्रथम प्रतिक्रिया जाणून घेतली आहे। केतकीची समोरील जी इच्छा आहे किंवा समोरील फ्युचर प्लॅनिंग आहे, डॉक्टर बनावं अशी इच्छा केतकीने जाहीर केलेली आहे। त्याच वेळेस आपण केतकीच्या आईलासुद्धा विचारूया काय म्हणणं आहे। मला सांगा काकू, काय म्हणणं आहे केतकीच्या आयुष्याबद्दल? केतकीच्या आयुष्याबद्दल, केतकीची आई नाही, मी मावशी आहे। हां, मी मावशी आहे तिची। तिला पप्पा नाही आहे, 3 वर्षाचे ते पप्पा वारले तिचे। तिच्या आईने लहानाचं मोठं केलं, खूप आनंद वाटते। आणि ती डॉक्टर झालीच पाहिजे, तुमचा सहमत, तुमचा सपोर्ट असला पाहिजे तिला सगळं। एकूणच केतकीच्या निवासस्थानी आलो, आनंदाने आंसू भरून आले, पण केतकीने NBCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।